पाच वर्ष राहुल पाटलांची, परभणीच्या विकासाची, मतदार संघातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच वाचनप्रेमींसाठी जिल्हा ग्रंथालयासाठी सुसज्ज इमारत उभारावी या हेतूनं आपले कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांनी 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. याच निधीतून परभणीतील कल्याण नगर भागात उभारण्यात आली आहे जिल्हा ग्रंथालयाची भव्य इमारत. सर्व सोयींनी युक्त असलेल्या या सुसज्ज इमारतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुद्धा सुरू करण्यात आली आहे. याचा शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी लाभ घेत आहेत. राहुल पाटील सर जसे आहेत तसेच पॉझिटिव्ह विचार करणारे आणि एज्युकेटेड आहेत ते. त्यांची PhD झालेली आहे तर त्यामुळे त्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांना काय पाहिजे काय नाही. तर हे म्हणजे प्लस पॉईंट आमच्यासाठी की जर अदरवाईज जर दुसरा आम्ही लोकप्रतिनिधी निवडतात तर त्यांना तेवढं म्हणजे समजणार नाही की विद्यार्थ्यांच्या काय समस्या असू शकतात काय नसू शकतात. ह्याच्या आधी सुद्धा खूप आमदार खासदार झाले पण त्यांना विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम समजली नाही. ह्याच्या आधी एवढी लॅब कुठेच नव्हती. परभणी जिल्ह्यात सोडा मराठवाड्या विभागात सुद्धा एवढी लॅब नव्हती. ही खूप मोठी इमारत आहे परभणीच्या दृष्टिकोनातून. श्री सर आमदार राहुल पाटील यांना द्यावं लागेल सर, कारण त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रयत्नातून पुढे गव्हर्नमेंटची लॅब वगैरे सगळी सुविधा भेटतील. आणि सर असं नाही की प्रायव्हेट लॅबमध्ये सर परभणीमध्ये प्रायव्हेट लॅबसुद्धा अशा नाही का उपलब्ध तिथे गव्हर्नमेंट लॅब एवढी पॉश व्यवस्था आहे सगळी. पुन्हा कुठलेही डिस्टर्ब वगैरे नाही आहे, एकदम शांत वातावरण आहे, सगळ्या सुविधा फायनान्शियल वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे तिथे. त्याचं सगळं श्रेय सर त्यांना दिलं. दिसू लागल्या विकासाच्या पाऊल खुणा म्हणून राहुल पाटीलच पुन्हा. मतदान दिनांक 21 ऑक्टोबर 2019. निवडणुकीची निशाणी धनुष्यबाण.